गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असून सर्व स्तरांवर तयारीची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालयात काल संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तीकार गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सार्वजनिक गणेश मंडळांना अर्जासोबत भरावे लागणारे एक हजार रुपयांची अनामत रक्कम कमी करावी असे निर्देश या बैठकीत दिले होते त्यानुसार ही रक्कम शंभर रुपये इतकी करण्यात आली गणेशोत्सव मंडळांकडून एक हजार रुपये अनामत रक्कम घेण्याचा निर्णय यावर्षी महापालिकेनं यावर्षी केवळ शंभर रुपये अनामत रक्कम मान्य ही अत्यंत समाधानकारक बाब असल्याचं शेलार यांनी सांगितलं सरसकट पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालून कारखान्यांवर धाडसत्र अशी कारवाई महापालिका करणार होती याबाबतही या चर्चा करण्यात आली गणेशोत्सव साजरा करताना आणि विसर्जन मिरवणुका लक्षात घेऊन वाहतूक नियोजन करावं वा रस्त्यांवर खड्डे असू नयेत अशी मागणीही शेलार यांनी केली या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते